नमस्कार, तरुण भारत न्यूज रत्नागिरी जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनल विरोधात पॅनल उभे करण्याच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रत खताते यांचा बार अखेर फुसका निघाला आहे. पॅनल तर सोडाच, पण निवडणुकीला समोर जाण्यापूर्वीच सहकार पॅनलचे 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले. शिवाय ज्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर यांच्या उमेदवारीला खताते यांनी आक्षेप घेतला, त्या दाभोळकरही बिनविरोध निवडून आल्याने खतातेंच्या राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून दिवाळीला रेड्यांच्या झुंजीची परंपरा आहे, मात्र त्यावर असलेल्या बंदीमुळे त्या मैदानात घेता येत नसल्याने सध्या चिपळूण तालुक्यात अनधिकृतपणे बैलगाडी स्पर्धा घेतल्या जात आहेत. मात्र याकडे पोलीस अधिकारी, बीट अंमलदार तसेच पोलीस पाटील दुर्लक्ष करत आहेत. राजापूर तालुक्यात बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. या पावसामध्ये ओणी तोरणभाटी येथील रमेश मांडवकर यांच्या घरावर वीज कोसळून अंशतः नुकसान झाले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजापूर बाजारपेठेत गर्दी असताना अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. काही ठिकाणी कापलेले भात तसेच वैरण भिजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या रियाज हशम तांबोळी राहणार कोळियाळी महाबळेश्वर यास खेड येथील पोलिसांनी बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रंगेहात पकडले. त्याच्याकडून 1,26,000 रुपये किमतीच्या गांजासह 4-चाकी वाहन, मोबाईल असा 4,78,000 रुपयांचा ऐवज येथील पोलिसांनी जप्त केला. रत्नागिरी जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणे दापोलीत देखील खासगी सावकारी बोकाळली आहे. यातील एकाही सावकाराची निबंधक कार्यालयाकडे नोंद करण्यात आलेली नाही. यामुळे हा गोरखधंदा बिनबोभाटपणे शासनाला वाकुल्या दाखवत सुरू आहे. दापोलीत अनेक जण 5 ते 10% महिना व्याजावर पैसे देत असल्याचे अनेकदा चौकशी दरम्यान समोर आलेले आहे. मात्र जबरदस्तीने वसुली केली जात नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याची अद्याप कोणी तक्रार केलेली नाही. सकाळ व दुपारच्या सत्रात कडक ऊन असताना सायंकाळी मात्र चिपळूण शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह तासभर पडलेल्या पावसाने शहरातील बाजारपेठेत रस्त्यावर बसलेल्या व्यापाऱ्यांची धांदल उडवली. एकंदरीतच सर्वांच्या आनंदावर पाणी फेरले. कापून ठेवलेले भात भिजल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.